Cooper. What? What? तर काय बोलता मंडळी, कसे आहात तुम्ही? मित्रांनो, घरी चाललोय आणि आज मी खूप खुश आहे आणि माझा आनंद मी कुठल्या प्रकारे व्यक्त करणार आहे बायकोवरती ते तुम्ही थंबनेल वरनं तुम्हाला कळलं असं. टाईट हक करत राहायचंय आणि पूजेला द्यायचं शॉक सरप्राईज सगळ्या गोष्टी आज होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि कसा वाटला ते नक्की ते सांगा मला. आता मी लिफ्ट मध्ये आता बाहेर पडतो, जातो घरी, बघतो काय करते ती आणि नंतर तुम्ही रिएक्शन बघत राहा, कसा वाटला व्हिडिओ सांगत राहा. ठीक आहे, चला. लेटर दॅट सेम इव्हनिंग गुड न्यूज आहे, खुश खबर आहे, एकदम मस्त खुश खबर आहे. गेस कर, गेस कर बरं. गेस कर ना. प्रमोशन नाही, दुसरा आहे, दुसरा गेस कर. आपल्याला भारी गुड न्यूज आहे यार. मला गुड न्यूज. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. नाच तू पण नाच. नाच पहिला मग सांग. मैं पहिला नाच मग सांग. नाच. किती दिवसापासून फायनली फायनली माझा दिवस आला. हे देवा धन्यवाद तुमची. अगं लॉटरी लागली, ड्रीम इलेव्हन मध्ये माझा पहिला नंबर आला. पहिला नंबर आला. ओहो, यापुढे प्रत्येक मॅच मध्ये पहिला नंबर आणणार आहे बघ मी. स्ट्रॅटर्जी माहित पडली मला मॅच कशी जिंकायची. प्रत्येक वेळेस पहिला नंबर. आता मग पैसाच पैसा, टेन्शन नाही. आता किती रुपये जिंकलात तुम्ही? अगं माझा आनंद बघ ना. शरम करो, भगवान से डरो, भगवान से डरो. किती दिवसापासून हारून हारून शेवटी मी 93 रुपये जिंकलो. तिघांमध्ये माझा पहिला नंबर आला. जाम खुश आहे मी. 500 रुपये मी हारलो तेव्हा जाऊन मला 93 रुपये भेटले. ज्या एवढं म्हटलं माझ्यासोबत असं का व्हायला लागलं, असं का व्हायला लागलं. किती दिवस झाले हारतोय हारतोय हारतोय. आज जिंकलो बघ आणि चांगल्या पॉइंटने जिंकलो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. नाच नाच. 93 रुपये जिंकून मला काय नाचवतोय? 93 रुपये साठी 500 रुपये हारले आणि 93 रुपये जिंकले काय वाटतंय बोलायला? अगं जिंकीन की पुढं? जिंकीन की पुढं. अगं जिंक काय राहते काय बायला की लागला असेल ते आपल्या एक नंबर आला असं तसं ना. भी फुल मीम. 500 रुपये हारला आणि जिंकलं 93 आणि करोड रुपये जिंकल्यासारखी खुशी दाखवताय. अगं माणूस काय बाई आपल्या पोटात नाही, बाईच्या पोटात नाही ते सगळं शिकून येत नाही. शिकून शिकून जेव्हा माणूस पडतो तेव्हा तुटतो ना. पूजा शिकल्यानंतर हेच लागल्यावर माणसाला माहित पडते ना चालायचं कसं पळायचं कसं. जे 500 रुपये हारलो ते हेच लागलेले असं मला समज ना. आता जे उठलं ना मी आता पळून दाखवीन तुला, उडून दाखवीन मी. त्याच्यामध्ये मला तुझी साथ हवी आहे ग. मला खूप वरती उडायचं आहे ढाग, त्या ढागात उडणाऱ्या पंचीला असं टच करून पक्षाला टच करून खालती यायचं आहे. असं नाच असं नाच असं नाच नाच की गुम्ही. पैशासाठी लालची नवऱ्याचा पहिला नंबर आला तर आयुष्यात कशात तरी माझा पहिला नंबर आला त्याचा आनंद नाही. हा तुला सवयच लागली असेल. नवऱ्या माझ्या शेवटूनच पहिला येणार असं तुला वाटत असत म्हणून तुझ्या चेहऱ्यावर आनंद नाही. पण जाऊ दे करोड. अरे पैशाचं पैसे जिंकले म्हणून खुश व्हायचं नसतंय. नवऱ्याच्या आनंदात आनंदी व्हायचं असतंय. म्हणजे खुश आहे भले 500 रुपये जिंकून पहिला नंबर आला, 500 रुपये हारून माझा पहिला नंबर आला तरी चालेल. पण आला ना माझा एवढं यार खुश नाही जरा आपण. काय 93 रुपये साठी खुश व्हायचंय?
पूजा इथे गोळी ठेवलेली ग मी कुठं गोळी एक ठेवलेली मला यार माझं डोसको खूप दुखायला लागले ग गोळी देना मला एक बघा आज का ज्ञान क्या आपको सर दर्द है मानसिक तनाव है चिड़चिड़ेपन से परेशान है तो तुरंत ही बॉयफ्रेंड छोड़ दीजिए बॉयफ्रेंड साहब तो मारा तो बॉयफ्रेंड नहीं है गर्लफ्रेंड असेल ना माझी गर्लफ्रेंड माझी बायकोच आहे काय म्हणजे तूच आहेस गर्ल तूच माझी गर्लफ्रेंड तूच माझी बायको आणि तूच माझा नवरा सगळं पार्ट ऑफ द जोक आणि मी कोण मलाच माहित नाही माझा डोसको खूप दुखायला लागलंय ग दिवसभर ऊन उन्हात आणायचं संध्याकाळी माणूस रिलॅक्स झालं ना डोकं दुखत गोळ्या कशाला खात कोण खाते मी डोके दुखी माझं डोकं दुखत असं मला गोळी लागतील खाल्ली असेल कोणीतरी मीच खाल्ली असेल तुम्हीच खाल्ला असाल तर बस ना दाबून देते गोळीच खायची असं काय आहे का जरा माझ मसाज करते रिलॅक्स वाटेल डोकं तू गडबड नको करू गोळी दे मला खायला अरे काय गोळी गोळी करता गोळ्या खाऊन खाऊन पाक शरीराचा भुसा करून वाट लावून ठेवली हा म्हणून कंबर दुखते हे दुखते ते दुखते सारखं सारखं तुमचं किती गोळ्या खाणार आहे किडनीवर इफेक्ट होतो माहिती आहे डायरेक्ट नर्व सेल्स वर इफेक्ट करते पेन किलर काहीतरी होऊ दे एकदाच असं गोळा खाऊन खाऊन ना पाखाडकाची भुसा होतात ना शीमधनं बाहेर येतील तो भुसा तुला नाही माहितीये ग बघितलेस का भुसा येताना कोणाचा ए भगवान हे मा माताजी आतमध्ये डीपली विचारे तुझे श्रीमंत भुसा बाहेर येतो काय होणार आहे वाटत बोलायचं तोंडात शरीराचा भुसाच होतो गोळ्या खाऊन खाऊन बाकी काय होतंय हो दे भुसा गोळी जेवणाचा कंटाळा कंटाळा आलाय मला या गर्मीमध्ये नको नको असं वाटायला लागलंय आयुष्य का गर्मी काय काय पहिल्यांदाच आल्या तुझ्या काय मारा लागलं का मला मेहनत कर
करतीस ग, तुझ्या दमत नाहीस का? लय दमते यार. ऑफिस मधलं काम, घरातलं काम, बाळाला बघणं, किती मेहनत करतीस ग? काय झालंय, मारा ना मग झाडू. मी तर निवांत बसलोय, फ्री बसलोय. मला पण एखादं काम लाव, एक झालं एक करत्या, एक झालं एक करत्या. मला काय बोलू शकत, मी बाकी नवऱ्यांसारखा नाही की फक्त पडून राहावं, मस्त ऑर्डर करावी, माझ्या जवळ सगळं आलं पाहिजे. काय तर मला पण लाव काय, मी काय नवरा म्हणजे काय मी झाडू मारण्यात भांडी घासण्यात लाच बाळगावी असं काही नाही माझं. हो बाबा काय नाही, मला होते तितपत करते ना मी. सांग ना, मी वाट बघते कधीपासून मला एखादं काम सांगशील. पण नाही झाडू तर म्हणते मी मारावं, तू झाडू पण लगेच मारायला उठलीस. कस काय जमत एवढं चटा चटा गो, काय राहू काय तू पण कस काय जमते. काय करताय, कस जमते तुला? तुला गरज असेल ना इमोशनल कोणी सपोर्टची, तुला पण वाटत असेल कोणी यावं जवळ, म्हणजे नवरा यावं, जरा दया माया दाखवावी, जरा जवळ घ्यावी, जरा हग करावं, हे ना, जादूची झप्पी द्यावी असं वाटत असेल ना, फक्त असेल ना, है ना. मला असं वाटतंय सकाळ एक दोन तीन चार चौथी पाचवी झप्पी असेल की तुमची सकाळपासून. आम काय झालं, माणसाच्या झप्पी मध्ये किती हे असते, स्टॅमिना असतो माहितीये का? आता मी करतो ना, आता करतोय ना, मग जरा बोलतोय तुझ्याशी लगेच काय एवढं तू घोड्यावर सवार आहे. म्हटलं असं हक केलं ना माणसाच्या अंगात एनर्जी, थकलेला माणूस वापस एनर्जेटिक फील करतो. तू असं नोंद असं साईडला घ्यायचं ना, तुम्ही असं दाबलं चटकन मी कसं साईडला घेणार, असं दाबून धरलं मला असं का असं करायला येत नाही. अच्छा परत ट्राय करू या टाइमी ये. राहू दे नंतर. अगं जादूची झप्पी दमली आहेस तू काम जादूची झप्पी. नाजूक शिकळी जरा स्ट्रॉंग बनती, जरा हल्क केलं तर तुला लगेच दुखायला लागलंय. अंगात जीव आहे का नाही तुझ्या? खात पित म्हणून बोलतो खात पित जा, आता चपातीच्या वर खात नाहीस तू. जरा हल्क केलं तर तुला दुखायला लागलंय. जरा फक्त हगच केलं तर दुखायला आलं, अजून काय केलं काय होईल तुझं? राहू दे. कुस्ती खेळल्यावर तुझ्यासोबत काय होईल तुझं? कुस्ती खेळायचं असत. कोणासोबत कुस्ती खेळायचं असत? कोणासोबत कुस्ती पहिलवानासोबत जाऊन खेळायची असती कुस्ती. बायकोसोबत पण खेळतात कुस्ती, माहित नाही का तुला? खेळली नाही का कुस्ती कधी माझ्यासोबत? मी नाही बाबा खेळ कुस्ती बिस्ती आवडा, नाही तर द्या मला तर आवडतोय ना. जा तू बाकी काहीतरी कर, जा बाथरूमला. ऐना मी झाडून हातात घेतला आणि ती बाथरूमला गेली, म्हणजे ती थांबून ठेवलेली का? चला तुम्हाला आवडला ना व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, चांगले चांगले कमेंट करा, मला मोटिवेट करा मला, जेणेकरून मी नेक्स्ट टाइम अजून छान छान व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे चला बाय. आता झाडू मारतो, जरा झाडू मारून लागली गेली पुसतो, जरा मदत करू दे बिचारीला, मगापासून काम करतात. एवढ्या गर्मीमध्ये जर कोणी सपोर्ट नवऱ्याने सपोर्ट केला बरं वाटते की नाही बायकोंना? तुम्ही पण करत जावं तुमच्या बायकोंना सपोर्ट, जे तुमच्या जर होतंय ते करा, जे नाही होत ते नका करू, कारण त्याच्याने काम वाढेल, बायकोचं काम वाढेल आणि तिला अजून त्रास होईल. त्यामुळे जे जमतंय ते करा. ठीक आहे, बाय 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 बाय.